हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण चालू करत आहोत पार्ट मॅथ्स पार्ट वन चा पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, नाइन्थला आपण आपण शिकलेलो आहे इक्वेशन्स, त्याच्यातलाच थोडासा ऍडव्हान्स हा पार्ट आहे जो आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे, टू व्हेरिएबल्स. सगळ्यात पहिले तर तुम्हाला व्हेरिएबल्स माहिती असणं गरजेचं आहे की व्हेरिएबल्स काय असतात. ठीक आहे, आणि त्यानंतर लिनियर इक्वेशन, एक लाईनचे इक्वेशन. ठीक आहे ना, जे इक्वेशन तुम्हाला कोणत्या तरी स्वरूपात फॉर्म मध्ये दिलेले असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त टू व्हेरिएबल्स लागतात. ओके, टू व्हेरिएबल्स मीन्स काय, एक्स वाय झेड ह्या प्रकारे जे तुम्हाला येतात ते असतात व्हेरिएबल्स. ओके, आणि हे इक्वेशन मध्ये यायला पाहिजे. ऍडिशन सबट्रॅक्शन या फॉर्म मध्ये जर हे येत असतील आणि यांची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड करायची असेल, ओके, तर त्यावेळेस ते होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, आता परत अजून एक ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की ह्यांच्या ज्या डिग्रीज असतात. ओके, डिग्रीज मीन्स काय, एक्स स्क्वेअर ह्याची डिग्री किती झाली, टू, राईट. ओके, सो ह्याची डिग्री कधी पण मोर दॅन वन असायला पाहिजे, ती वनच असेल. इट मीन्स फक्त एक्स फक्त वाय आपण घेऊ शकतो, एक्स स्क्वेअर जर त्याच्यात आलं तर हे लिनियर इक्वेशन होणार नाही. कळाली कंडिशन? ठीक आहे, त्याच्यासाठी एक फॉर्मुला, एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे की त्या टर्म मध्येच त्या फॉर्म मध्येच सगळे इक्वेशन पाहिजेत. ते इक्वेशन बघा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, ही खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, ही तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल सर इथं तर सगळे अल्फाबेट्स आले, नंबर तर नाही आला, बट इन दिस केस ए बी अँड सी आर नंबर्स, हे व्हेरिएबल्स नाहीत. ए बी सी हे व्हेरिएबल्स नाहीत, हे काय आहेत, नॅचरल नंबर्स. ह्याच्या जागेवर तुम्ही कोणतेही नंबर घेऊ शकता. एक्झाम्पल मध्ये बघा, मी घेतो लाईक 3x प्लस 4y प्लस 10 इज इक्वल्स टू झिरो, दॅट इज द लिनियर इक्वेशन. ठीक आहे, x व्हेरिएबल सोबत 3 आहे, y व्हेरिएबल सोबत 4 आहे, 10 इज इक्वल्स टू झिरो. मग इट मीन्स ह्याच्यामध्ये, ह्या इक्वेशन मध्ये a इज इक्वल्स टू किती झालं, 3, कळतंय ना. ए एक्स 3x म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली, 3. सेम बी वाय, बी ची व्हॅल्यू किती होणार, 4, अँड सी ची व्हॅल्यू किती होणार, 10. आली कंडिशन लक्षात, ह्यानुसार ए बी आणि सी च्या व्हॅल्यू आपल्याला इथं मिळून जातील. ही गोष्ट, ही कन्सेप्ट समजणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. ह्या कन्सेप्टवरच आधारित आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत आणि जे तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे, मग ह्या कन्सेप्ट वर आपल्याला वर्क करायचं आहे. इक्वेशन कळलं, 3x प्लस 4y, डिग्री बघा, एक्स वर काहीच नाही, वाय वर काहीच नाही, इट मीन्स 1, एकच डिग्री आहे. ठीक आहे, 3x प्लस 4y प्लस 10. अजून एखादं एक्झाम्पल बघायचं, लाईक 7x प्लस 10y इज इक्वल्स टू 8, हे पण एक टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशनचंच एक्झाम्पल आहे. का, कारण काय, तुम्ही हा 8 जर इज इक्वल्स टूच्या या साईडला आलं तर तो मायनस होऊन जाईल आणि त्या साईडला काय उरेल, 0, बरोबर आहे. 7x प्लस 10y मायनस 8 इज इक्वल्स टू 0, कारण जर पॉझिटिव्ह 8 आपण इकडून लेफ्ट हँड साईडला आणणार आहे तर तो मायनस 8 होईल आणि तिकडे काय उरेल, नथिंग, 0. सो इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, कारण दोन व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय. आणि एक्स आणि वायच का, तर आपल्याला ज्यावेळेस आपण काही ग्राफ काढणार त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या लाईन्स असतात, एक्स आणि वाय, तर ह्यांच्या लिनियर इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायच्या, ह्यांची लाईन कुठून जाणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन आणि ह्या इक्वेशन थ्रू हे व्हेरिएबल्स एक्स आणि वाय ह्यांच्या प्राइस काढणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्या प्राइस वर आपलं सगळं इक्वेशन डिपेंड असतं, त्याच्यामुळे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत म्हणून हे लिनियर इक्वेशन आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो भेटूयात लगेच पुढच्या पार्टमध्ये ह्याचे काही प्रॉब्लेम्स घ्या. थँक्यू.